नाशिकमध्ये गेले काही दिवस ज्याची सर्वाधिक चर्चा होती तो मुद्दा म्हणजे तुकाराम मुंडेंचं काय होणार. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय ते म्हणजे मुंडेंविरोधातला अविश्वास ठराव बारगळलाय. दोन्ही बाजूंनी दोन पावलं मागे घेतली गेल्यानं या अविश्वास ठरावाचं सावट दूर झालंय. संपूर्ण नगरसेवकांना 2 लाख रुपयाची निधी सुद्धा उपलब्ध होत नाही. नगरसेवकांचे जे हाल चालवलेत का त्यांना साध्या मुरमाच्या गाड्या जरी टाकायच्या असेल तरी 4-4 वेळा त्यांना फोन करावा लागतो. एवढी वाईट परिस्थिती कधी नव्हती. पण आयुक्त मुंडे साहेबांनी सगळ्यात मोठ्या प्रमाणात नगरसेवकांना जी कधी लागणारी छोटी मोठी कामंसुद्धा ते नगरसेवक करू शकत नाही एवढा मोठा असंतोष नगरसेवकांमध्ये सुद्धा तयार झालेला आहे. नाशिकच्या महापौरांचं काही दिवसांपूर्वीचं हे वक्तव्य आणि आता त्यांचंच हे वक्तव्य पहा. निश्चितपणे परत त्याच्यात कमी करून घेणार आहोत आणि त्यामुळे हा नाशिककरांना जे काल जी करवाढीचा जो प्रस्ताव जो आम्ही मागे घेतो आहे तो निश्चितपणे नाशिककरांच्या दिलासा देण्यासारखा आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची भाजपनं तयारी केली होती पण मुंढे यांनी करवाढीत केलेली कपात, मुख्यमंत्र्यांचे आलेले आदेश आणि नाशिककरांचा मुंढेंना वाढता पाठिंबा यामुळे मुंढेंविरोधातला हा अविश्वास ठराव आता बारगळलाय. आता तर हा पक्षाचा निर्णय नव्हताच असं सांगत स्थायी समिती अध्यक्षांनीच गुगली टाकली. माननीय मुख्यमंत्री यांनी निर्णय दिलेला आहे आणि तो आता सगळ्यांनी घेतलेला आहे. त्याच्याप्रमाणे ठाम सगळ्यांनी मत मांडलेलं आहे. अविश्वासाचा आपला प्रस्ताव जो आहे तो मागे घेण्यात आलेला. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. नाही, मुळात मला सर्व नाशिककरांना सांगायचं आहे की माननीय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव कुणी केला होता तर हा इथल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने दिला होता आणि आज हा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीनेच परत घेतला आहे माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार असं आत्ताच माननीय महापौरांनी सांगितलं. मुळात भारतीय जनता पार्टी हे सगळी नौटंकी करते हे आम्हाला माहिती होतं. मला लढाई आमचा मुंढे साहेबाशी व्यक्तिगत आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय काही व्यक्तिगत वाद नाही. आमचं तर म्हणणं आहे की फक्त ही नाशिकला महाराष्ट्र सरकारनं लिटमस टेस्ट म्हणून आमच्याकडं हा पहिला कर लाभला आहे आणि हा कर जर झाला तर त्यांना महाराष्ट्रभर लावायचा आहे आणि म्हणून आम्ही याला विरोध करू. आता महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक असा सामना पुन्हा रंगणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.